ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पत्रकार संकेत सदाफळ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू असून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारांचे वृत्तांक केल्यानेच खोटा गुन्हा दाखल करून पत्रकाराचे मनोबल खच्ची करण्याचा प्रकार नगरपालिका प्रशासनाने केला आहे। नगरपालिकेचे कर्मचारी व मुख्याधिकारी हे चुकीचे कृत्य करत असून या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करत राहता तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले। संकेत सदाफळ यांच्यावरती आकसाने सुडापोटी काही दुष्ट हेतू असल्या कारणाने नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय। या अधिकाऱ्यांच्या मागे कोणाची फूस आहे हे संपूर्ण राहतेकरांना माहीत आहे। या राहत्यामध्ये इतके प्रलंबित प्रश्न असताना रस्ते पाणी यांची दुरावस्था असताना या ठिकाणी जनहिताचा कोणताही निर्णय होताना दिसत नाही आहे। त्याऐवजी सामान्य गोरगरीब जनता यांना कोरोनाच्या नावाखाली वेठीस धरून त्यांचे उद्योगधंदे बंद पाडणे, गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणे, छोटे व्यावसायिक दुकानदार यांना त्रास देणे असा प्रकार नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। मी या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना जबाबदार असणाऱ्यांना जाब विचारू इच्छितो की तुम्हाला निवडून येण्यासाठी पत्रकार आवडत होते, तुम्हाला पत्रकारांनी छापलेल्या बातम्या चालत होत्या आणि मग आज पत्रकार संकेत सदाफळ असेल किंवा अन्य कोणी पत्रकार मित्र असेल हा बातमीदारी करत असताना तुम्ही याच्यावरती आज गुन्हे नोंदवणार? अरे लाज वाटू द्या, वीरभद्र महाराज तुम्हाला कधीच माफ करणार नाही। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजही गोडाऊनमध्ये बंद आहे। अरे कोणामुळे झालेला आहे तुम्हाला काय वाटतं? राहतेकर बावळट आहेत का वेड आहेत? परंतु राहतेकर तुम्हाला तुमची जागा आगामी काळात नक्कीच दाखवून देईल। या ठिकाणी मनसेच्या वतीने शहराध्यक्ष रामनाथ पाटील सदाफळ त्याचबरोबर सगळे मनसेचे पदाधिकारी आणि सहकारी यांच्या वतीने आज इथं निवेदन देण्यात आलेलं आहे। प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर लवकरच याहीपेक्षा मोठं आंदोलन छेडू आणि प्रशासनाला याचा जाब विचारू। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रामनाथ सदाफळ, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर जयंत गायकवाड, राष्ट्रवादी उपशहर प्रमुख समीर बेग, रामा मसने, रहीम शेख आदी उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव राहता।